सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। जागेचे बनावट कागदपत्र तयार करून विक्री केल्याप्रकरणी पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश यवतमाळ न्यायालयाने दिले आहेत। पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश यवतमाळ न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत। शहरातील मुख्य वस्तीमधील जागेचे बनावट कागदपत्र तयार करून विक्री केल्याचा मदन येरावार यांच्यावर आरोप आहे। मदन येरावार यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हेंसह 12 जणांनी मिळून तत्कालीन भूमी अभिलेख उप अधीक्षक, सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्या सहाय्याने जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून पालकमंत्री मदन येरावार, अमित चोखानी यांना मालमत्ता हस्तांतरित केली। त्यामुळे आयुषी किरण देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती। बुधवारी आयुषी देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी केली। न्यायालयाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। देशमुख ही फिर्यादी आहे या प्रकरणामध्ये आणि तिने माझ्यामार्फत यवतमाळ न्यायालयात एक प्रकरण दाखल केलं, क्रिमिनल कंप्लेंट केली आणि त्याद्वारे तिने मागणी केली की 156(3) अंतर्गत या प्रकरणामधले जे आरोपी आहे, 17 आरोपी, त्या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची विनंती केली। आम्ही न्यायालयासमक्ष सादर केलेले कागदपत्र आणि मी केलेल्या युक्तिवाद ते ग्राह्य धरून न्यायालयाने दिनांक 14/5/2019 रोजी 156(3) अंतर्गत आदेश पारित केला आणि त्याद्वारे औदिवडी पोलीस स्टेशन यांना निर्देश दिले की त्यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध 420, 468, 471, 120B आणि इतर कलमांतर्गत गुन्हे नोंद करावे आणि काल तसा आदेश झालेला आहे आणि आम्ही पोलीस स्टेशनकडे तो आदेश पुरवलेला आहे आज रोजी आणि पुढे आता बघू पोलीस झाले त्या अंतर्गत कारवाई करतील उचित कारवाई। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।